मार्जारासन कॅट पोज. आता आपण मार्जारासन पाहणार आहोत. आपले गुडघे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकवा. मांजर जशी उभी राहते त्याप्रमाणे ही स्थिती दिसेल. श्वास बाहेर सोडत आपली हनुवटी छातीकडे आणा. माकडहाड वर उचलून पाठीची कमान करा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वावस्थेत परत या. मार्जारासनाचे फायदे: पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते, पाठीचा कणा लवचिक बनतो, पचनक्रिया सुधारते. चक्की चलासन: प्रथम खाली बसून दोन्ही पाय एकमेकांपासून दूर पसरावे. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर ठेवावे. आता दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत समोर घेऊन धरावेत. एक दीर्घ श्वास घेऊन थोडे पुढे वाकून घड्याळ फिरते त्या दिशेत फिरावे. सुरुवातीला 5 ते 10 फेरे मारून या आसनाचा सराव करावा. थांबून घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेत फिरावे. चक्की चलासन आसनाचे फायदे: या आसनामुळे पाठीचा मणका लवचिक होतो. हे आसन ताण कमी करण्यास मदत करते. या आसनाच्या नियमित सरावाने पोट पाठीवरील अतिरिक्त चरबी कमी होते. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. कुठल्याही प्रकारची पाठदुखी असल्यास हे आसन करू नये. जेवल्यावर लगेचच हे आसन करू नये. हाय बीपीचा त्रास असल्यास या आसनापासून दूर राहावे. बितिलासन काऊ पोज: प्रथम आपले गुडघे आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकवा.
श्वास आत घेत नितंब वर उचलत पोटाचा भाग खाली खेचावा. या अवस्थेत काही काळ राहून पूर्वावस्थेत यावे. हे आसन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले दोन्ही गुडघे नितंबांच्या खाली असावेत आणि दोन्ही हातांचे पंजे खांद्याखाली सरळ रेषेत असावेत. बितिलासनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा लवचिक होतो, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हलासन. प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. आता दोन्ही पाय वर उचलावेत. ते हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन जावे. पायाची बोटे जमिनीला स्पर्श करतील. दोन्ही हातांनी पाठीला आधार द्यावा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. हलासनाचा नियमित सराव केल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राहते, थायरॉइडच्या ग्रंथी व्यवस्थित काम करतात. हल म्हणजे नांगर. हे आसन करताना शरीराचा आकार नांगरासारखा दिसतो, म्हणून या आसनाला हलासन म्हणतात. त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 फुटांचं अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यांना समांतर रेषेत घेऊन आपला एक हात हवेत उचला व दुसऱ्या हाताने जमिनीला स्पर्श करा. हात जमिनीकडे नेताना श्वास बाहेर सोडा व मूळ स्थितीत परत येताना श्वास आत घ्या. परत पूर्वस्थितीत येऊन हीच क्रिया दुसऱ्या बाजूलाही करा. त्रिकोणासनाचे फायदे. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर बळकट आणि लवचिक होते. हे आसन जाडेपणा दूर करण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारते. पाठदुखी अथवा मानदुखी असल्यास हे आसन करू नये. लो बीपी, हाय बीपी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास हे आसन करू नये. धनुरासन. प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात शरीरा लगत ठेवावेत. पाय गुडघ्यातून वाकवून वर उचलावेत. आता दोन्ही हातांनी दोन्ही घोटे धरावेत. श्वास घेत डोके आणि छाती जमिनीपासून वर उचलावी. दोन्ही पाय कमरेजवळ आणावे. या अवस्थेत शरीर धनुष्याप्रमाणे दिसते. आता हळूहळू श्वास सोडत पूर्व अवस्थेत परत यावे. धनुरासनाचे फायदे. पाठीचा कणा लवचिक होतो. हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात.
मान आणि खांद्यांना व्यायाम मिळतो. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. हाय किंवा लो बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. खांदा किंवा मानदुखीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन करताना शरीराचा आकार कमानीसारखा दिसतो म्हणून या आसनाला धनुरासन असे म्हणतात. अर्धपिच्छा मयूरासन, डॉल्फिन पोज. दोन्ही गुडघे आणि कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवावेत. आता श्वास बाहेर सोडत शरीर वर उचलावे. आपल्या शरीराचा भार पंजे आणि तळव्यांवर असेल. आता श्वास आत घ्यावा. या स्थितीत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. या आसनाच्या नियमित सरावाने पाठीचा कणा, खांदे मजबूत होतात. हे आसन ताण दूर करण्यास उपयोगी आहे. कंबरदुखी, मानेचा त्रास आणि खांदेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. उत्थान पृष्ठासन, लिझर्ड पोज. प्रथम आपला उजवा पाय पुढे घ्यावा. आपला डावा पाय मागच्या बाजूस सरळ रेषेत ताणावा. आपले हात कोपरापर्यंत जमिनीवर ठेवावे आणि खाली वाकावे. या अवस्थेत काही काळ राहून पूर्वस्थितीत परत यावे. उत्थान पृष्ठासनाचे फायदे. या आसनामुळे नितंब आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होतात. ज्यांना कंबरदुखी किंवा कोपरदुखी आहे त्यांनी हे आसन करू नये. उत्तान शीर्षासन, पपी पोज. गुडघ्यावर बसून कंबरेतून खाली वाकावे. आपले कपाळ जमिनीवर टेकावे. दोन्ही हात कानांच्या बाजूला सरळ रेषेत ठेवावेत. आता हळूहळू श्वास घ्यावा. उत्तान शीर्षासनाचे फायदे. या आसनामुळे आपले खांदे आणि पाठीचा कणा मजबूत होतात. मानसिक तणाव दूर होतो. अनिद्रेचा त्रास कमी होतो. गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींनी या आसनापासून दूर रहावे. उष्ट्रासन. प्रथम वज्रासन अवस्थेत बसावे. गुडघे आणि पाय एकमेकास जोडलेले असावेत. आता गुडघ्यांवर उभे राहावे. आता कंबरेतून पाठी मागे वाकत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे धरावेत. या अवस्थेत आपल्या शरीराचा पूर्ण भार हात आणि पायांवर असतो. आता हळूहळू घोटे सोडत पूर्व अवस्थेत यावे. उष्ट्रासनाचे फायदे. हे आसन केल्याने पाठीचे दुखणे कमी होते. थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करतात. ॲसिडिटीची समस्या दूर होते. मान आणि पाठीला आवश्यक व्यायाम मिळतो. माकड हाडाचे दुखणे असल्यास उष्ट्रासन करू नये. लो अथवा हाय बीपीचा त्रास असल्यास हे आसन करू नये. हे आसन योगा शिक्षकाच्या देखरेखीखाली करावे.